केएन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा. सुनंदा हॉस्पिटल खडकलाट व 1980 पासून नेत्र रुग्णांना निरंतर सेवा देणारे प्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ डॉक्टर पटवर्धन यांच्या नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने खडकलाट येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत. या शिबिरामध्ये नेत्र रुग्णांची मोफत तपासणी व आरोग्य सल्ला देण्यात येणार आहे. यासाठी नाव नोंदणी सुरू असून रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच नाव नोंदणी करा. नाव नोंदणी व शिबिराचे ठिकाण सुनंदा हॉस्पिटल, डॉक्टर शीतल एस रोड, सुभाष चौक, जुना पोस्ट ऑफिस जवळ, खडकलाट, तालुका चिक्कोडी. नाव नोंदणीसाठी मोबाईल नंबर 98 45 09 83 89, तसेच प्रत्येक बुधवारी प्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ डॉक्टरांची खडकलाट येथील सुनंदा हॉस्पिटलला व्हिजिट, त्यामुळे प्रत्येक बुधवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत ओपीडी सुरू असणार आहे. याचा नेत्र रुग्णांनी लाभ घ्यावा अशी विनंती. खडकलाट येथे ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरी. सालाबादाप्रमाणे खडकलाट तालुका चिक्कोडी येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार तारीख 19 रोजी आयोजित करण्यात आली होती. ही यात्रा असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यानिमित्त सकाळी खडकलाट येथील ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिरात देवीची पुजारी वर्गांकडून विशेष सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. यानंतर खडकलाट येथील गावंदरी केरगुटे विहिरीच्या काठावर सुवासिनींनी आणलेल्या कलशात पाणी भरून फुलांनी सजविलेल्या अमृत कलशाची पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखीस गुरव वर्ग व श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्वार समितीकडून पूजा व आरती केल्यानंतर पालखी व होमगार्ड मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले. शुभ्र वस्त्रांच्या पायघड्यात व हालगी करंडी व धनगरी ढोल वादनात देवीच्या पालखीची गावातील प्रमुख मार्गावरून मंदिरापर्यंत महालक्ष्मीच्या नावानं चांदभलच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक दरम्यान मार्गात पालखीस भाविकांनी पाणी घालून स्वागत केले. मंदिरात पालखीची प्रतिष्ठापना व देवीची पूजा व आरती नंतर महाप्रसादास प्रारंभ करण्यात आला. या महाप्रसादाचा खडकलाटसह परिसरातील अनेक भाविकांनी लाभ घेतला. शुक्रवारी दिवसभर महिला वर्गांकडून देवीचे दर्शन घेण्यासाठी व देवीस खणानाराची ओटी भरण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी झाली होती. यात्रेनिमित्त मंदिराच्या आवारात नारळ पूजेचे साहित्य व ओटी भरण्याचे साहित्याची दुकाने आल्याने मंदिराच्या आवारात जत्रेचे स्वरूप आले होते. केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे.
वैभव काय तेवढं जरा